दोन संख्या आहेत काहीतरी आणि दोघांचाही त्या ठिकाणी घातांक दिलेला आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे त्याचा अर्थ काय, ते घातांक त्या ठिकाणी त्या ब्रॅकेटमधील दोन्ही संख्यांचा तो घातांक असणार आहे. म्हणून ए रेज टू एन इंटू बी रेज टू एन. फोर्थ लॉ, ए रेज टू झिरो इज इक्वल टू वन. या ठिकाणी बघा, या एच्या ठिकाणी तुमची कोणतीही संख्या असते पण तिचा घातांक जर शून्य दिलेला असेल तर त्याचं उत्तर एक असतं. फिफ्थ लॉ, ए रेज टू मायनस एम इज इक्वल टू वन अपॉन ए रेज टू एम. आता या ठिकाणी बघा, घातांकित संख्या जी आहे ती ऋण आहे. आपण ऋण ही घातांकित संख्या कधीही बघत नाही आणि त्यासाठी तिला जर आपल्याला धन करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, त्या ठिकाणी तो इन्व्हर्स करावा लागतोय. म्हणून जर मायनस एम जर घातांकित संख्या असेल, तिला जर आपल्याला प्लसमध्ये करायची असेल तर आपण एला काय करणार आहोत, वन अपॉन ए करणार आहोत. सिक्स्थ लॉ, ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू एम इज इक्वल टू ए रेज टू एम एम. या ठिकाणी काय, तर घाताचा घात जर असेल तर त्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया होत असते आणि म्हणून ए रेज टू एम एम. सेवन्थ लॉ, ए अपॉन बी ब्रॅकेट रेज टू एम. मग अशी आपण जे पाहिलं होतं की ब्रॅकेटच्या वर जर असेल घातांकित संख्या तर ती ब्रॅकेटमधल्या दोघांचीही त्या ठिकाणी ती घातांक असते. म्हणून ए रेज टू एम अपॉन बी रेज टू एम. एट लॉ, ए अपॉन बी ब्रॅकेट रेज टू मायनस एम. आता या ठिकाणी आपल्याला ही घातांकित संख्या जी दिली आहे ती ऋण दिलेली आहे, तिला जर आपल्याला धन करायची असेल तर आपण ब्रॅकेटमधली संख्या जी आहे ती आपण इन्व्हर्स करत असतो आणि म्हणून या ठिकाणी होणार आहे बी अपॉन ए ब्रॅकेट रेज टू एम. इकडे होता मायनस एम, इकडे आल्यावर तो झाला प्लस एम. आता बघा, या ठिकाणी हे सर्व जे घातांकित आपल्याला घातांकांचे नियम जे आहेत आपण ते अभ्यासलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता यावर आधारित उदाहरणं काही सोडवायची आहे. या ठिकाणी बघा, म्हटलेल्या आपल्याला सूचना आहे युझिंग लॉज ऑफ इंडायसेस सॉल्व द एक्झाम्पल्स. फर्स्ट लॉ, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे थ्री रेज टू फाय इंटू थ्री रेज टू टू इज इक्वल टू थ्री रेज टू ब्रॅकेट. याचा अर्थ काय, पाया समान आहे, त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. घातांकांच्या नियमानुसार या ठिकाणी गुणाकाराची क्रिया असेल, पाया समान असेल तर घातांकांची त्या ठिकाणी बेरीज होत असते. म्हणून पाच अधिक दोन म्हणजेच काय होणार आहे, ती संख्या सात. त्याचप्रमाणे थ्री रेज टू सेवन डिवायडेड बाय थ्री रेज टू नाईन इज इक्वल टू थ्री रेज टू ब्रॅकेट. इथे सुद्धा पाया समान आहे, या ठिकाणी असलेल्या घातांकांची या ठिकाणी भागाकार डिवायडेशन असल्यामुळे वजाबाकी होणार आहे, आन्सर असणार आहे टू. थर्ड एक्झाम्पल थ्री रेज टू फोर ब्रॅकेट रेज टू फाय घाताचा घात. म्हणून या ठिकाणी नियमानुसार घातांकांचा गुणाकार होईल, फोर मल्टीप्लाय बाय फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी. फोर्थ एक्झाम्पल फाईव्ह रेज टू मायनस थ्री इज इक्वल टू वन अपॉन. जसं आपण मगाशी म्हटलं होतं नियमामध्ये की ऋण संख्या जर असेल घातांकित संख्या तर तिला आपल्याला धन करायची असेल तर आपण जी संख्या पाया दिलेली असेल तिला आपण काय करत असतो, व्यस्त प्रमाण व्यस्तचा घेत असतो. फाईव्ह रेज टू झिरो इज इक्वल टू वन. फाईव्ह रेज टू वन इज इक्वल टू फाय. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते. सेवन एक्झाम्पल इन ब्रॅकेट फाईव्ह मल्टीप्लाय बाय सेवन रेज टू टू इट मीन्स फाईव्ह स्क्वेअर इंटू सेवन स्क्वेअर. फाईव्ह अपॉन सेवन ब्रॅकेट रेज टू थ्री दिस मीन्स फाईव्ह क्यू अपॉन सेवन क्यू. नाईन्थ एक्झाम्पल फाईव्ह अपॉन सेवन ब्रॅकेट रेज टू मायनस थ्री. पुन्हा इथं घातांकित संख्या ऋण आहे, तिला आपल्याला धन करायची आहे. म्हणून ब्रॅकेटमधील जी काही असेल सध्या तिला आपण काय करणार आहोत, तिचा व्यस्त घेणार आहोत. म्हणून सेवन अपॉन फाय. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नियमावर आधारित
मी सोडवलेली आहेत, ही तुम्ही सर्व वही मध्ये लिहून घ्यायची आहेत।